नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर बरेच जण आहेत आणि आपण गिरिविराज हायकर्स बरोबर पहिला आपण क्लाइम केला होता. तिथे आवळेवाडीचा लिंगे आपण केला होता. जो व्हिडिओ बघितला नसेल तुम्हाला इथे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय आणि डावीकडे तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून तुम्ही आवळेवाडीचा लिंग्या कसा क्लाइम केला हे बघू शकता. आणि आपल्याबरोबर सगळ्यात सिनियर पर्सन किरण काका यांच्याबरोबर आपण दुसऱ्यांदा आलेलो आहोत. किरण काका, तुम्ही काय सांगाल, आता आपण कुठे आलेलो आहोत? आता आपण महाराष्ट्र गडाच्या पोटामध्ये आलोय. वाघाची वाडी म्हणून गाव आहे आणि तिथून एक 2 तासाचा ट्रेक करून आपण सिद्धिबी पिनायकलच्या बेसला पोहोचू. आता एवढे जण आपल्या बरोबर आहेत. प्रदीप कुठे गेला? प्रदीप इकडे उभा आहे कॉर्नरला. चला आता इकडनं आपण हा ट्रेक चालू करूया आणि बघूया आता ट्रेक कसा आपला होतोय. आणि मागे जर बघितलं तर खूप सुंदर पर्वतरांग आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामुळे ड्रोन शॉट खूप सुंदर मिळणार आहेत. तर आता जाताना बघूया आपल्याला काय काय स्पॉट लागतात. चला, गिरिविराज हायकर्सची ही 214 व पावसाळी 69 मोहीम करण्यासाठी माळशेज घाट परिसरातील वाघाच्या वाडीमधील तिथबी पिनॅकल व येथील स्थानिक नाव बुधली सुळका येथे आलो आहोत. सांगायचं आहे की आपल्याला पाऊस लागला नाही आहे, त्याच्यामुळे ओपन स्काय मिळाल्यामुळे खूप सुंदर शॉट येतील आज. मंडळी, आपण क्लाइम्बसाठी तर चाललोच आहोत आणि आपल्याबरोबर मयूर आहे आणि आदित्य आहे. मयूर, काय म्हणशील तू, बऱ्याच टाइम नंतर आता आपल्याबरोबर फर्स्ट टाइम क्लाइम्बसाठी येत आहेस. तर जवळपास आता 8-9 महिन्यानंतर येत आहे आणि बऱ्यापैकी एन्जॉय करतोय. कारण का, हे सप्टेंबर ऑक्टोबरचं जे वातावरण असतं जे सह्याद्रीमध्ये, हे खूपच आल्हाददायक असतं. मस्त मस्त. आदित्य, काय म्हणशील तू? माझं पण तसं तर हे पहिलंच क्लाइंब आहे, तर आता बघूयात पुढे जाऊन. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण पुढे जाऊया. किरण दादा तर आहेतच आपलं मार्गदर्शन करायला आणि प्रदीप दादा सुद्धा आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही तिघही आम्ही चाललो आहोत तिकडे आणि बघूया आता आमचं क्लाइंबिंग कसं होतंय. तर आणि सुंदर तुम्हाला परत आता मला दाखवायचं आहे, कारण हे बघा स्वर्ग समोर दिसतोय आपल्याला. आपल्याला जायचंय बघा, इथे छोटंसं तुम्हाला टोक दिसतंय, त्या पिनाकेला वरती चढायचं आपल्याला. बघूया आता कसं आपण जातोय. जर तुम्ही लिंग्या सुळका बघितला आवळेवाडीतला, तर तेव्हा माझा फर्स्ट क्लाइम होता तो आणि त्यावेळेस मला करता आला नव्हतं, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं की मला ती क्लाइम करू शकलो नाही. तर हा मला आता आज काही करून हा क्लाइम्बिंग करायचा आहे, तर बघूया माझं क्लाइम्बिंग कसं होतंय. तर मागच्या ज्या चुका केल्या त्या मी चुका आता शक्यतो करणार नाहीत. तर आता बघूया आपण पुढे जाऊया. हे बघा, हे सगळेजण जसे पायवाटेतनं चाललेले आहेत. उजवीकडे जो आहे तो काळू वॉटरफॉल आहे. बरेच जण आता आपल्याला इथे काळू वॉटरफॉलला येताना दिसत आहेत. जर आपण जिथे गाडी लावली तिथे तुम्हाला बसेसवर दिसले असतील, तर बरेच जण इथे काळू वॉटरफॉलला येतात. आणि हा आपला आता पायवाट रस्ता चालू झालेला आहे वरती जायला. 11 गिर्यारोहकांची टीम घेऊन स्थानिक वाटाडे काशीनाथ पोकळा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ट्रेक सुरू केला. मंडळी, आपण जंगलातनं चाललो आहोत आणि आपल्याला सुंदर असा आता एक ओढा लागलेला आहे. मस्त ओढा लागला आहे. आता इथे आम्ही पाण्याची बॉटल भरून घेतो आणि पुढे जातो. मंडळी, जर तुम्ही बघितलं तर इथे आता पायवाटसुद्धा नाही आहे, बघा पूर्णपणे डेन्स फॉरेस्टमध्ये आहोत आपण. आणि मी नेहमी सांगतो, अननोन प्लेसला तुम्ही जाल तेव्हा नेहमी आपल्याबरोबर वाटाडा घ्यायचा. तर आपल्याबरोबर वाटाडे जे आहेत
त्यांना विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. काशीनाथ. बर, आता मला सांगा इथून आपल्याला वरती जायला किती वेळ लागेल? इथून बेसपर्यंत ना? हां, तर ते 2-2.5 तास लागतील. ठीक आहे. आणि आता आपल्याला इकडे पायवाट अशी लागत नाहीये. पायवाट नाही, पूर्ण जंगलच आहे. पूर्ण जंगल वाटे. ठीक आहे ठीक आहे, मग आता सगळे एकत्र राहूया. जेव्हा तुम्ही डेन्स फॉरेस्टमध्ये जाता तेव्हा सगळ्या जणांनी एकत्र किंवा थोड्या थोड्या अंतरावर जावं, कारण नाहीतर दिशा बुलवण्याची खूप मोठी शक्यता आहे. आपल्याकडे वाटड्या 1 आणि आपण 11 आहोत. तर आता जसं हे आता हे पुढची आपल्याला दिसतच नाही आहेत, जर तुम्ही नीट बघितलं इथे टी शर्ट दिसतोय, त्याच्यामुळे जास्त लांब राहायचं नाही आहे आपल्याला. थोड्या थोड्या डिस्टन्सने आता ते पुढचे जणं जे 2-3 पुढे आहेत त्यांना बघत चालले आहेत. त्यांच्या पुढे एक टीम आहे, त्यांच्याबरोबर वाटड्या आहे आणि मी इथे मयूर येतो आहे मागणं. मयूर बरोबर आहे, त्याच्यामुळे एकदम डिस्टन्स ठेवायचं नाही आहे. थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला चालत राहायचं आहे, नाहीतर तुम्ही एकत्र पण जाऊ शकता. पण कसं होतं, प्रत्येकाचा चालायचा पेस कमी असतो, त्याच्यामुळे मागे पुढे सगळेजणं होतातच. जंगलातनं बाहेर पडलं आपलं जे दृश्य दिसेल ते आता बघूया. आता मयूर आला आहे मागणं. ते सगळ्यांनी 2 विश्रांती घेतली आहे. कसे बसलेत बघा सगळे. मी आता सगळ्यांना तेच म्हटलं, सगळे नक्सलाइट जसे असतात जंगलामध्ये तसे बसलेत सगळे. कोण कोण? हा असंच वाटतोय कोयतावाला नक्सलाइट, मॉडर्न नक्सलाइट आहे तो. आपल्याला आता इकडनं एकदम खडी चढाई लागली आहे. आपण असं वरती चढून जायचंय टापूवर. तर बाई इकडनं आपण वरती आलो आणि आता इथे आपल्याला पिनॅकल दिसतोय तो. हा जो आपला सुळका दिसतोय त्या सुळक्याच्या वरती जायचं आपल्याला. आणि इथून आता सगळेजण गेलेत, तर आता जाऊया पुढे. सुळक्याच्या रस्त्यावर जाताना आपल्याला पूर्ण कारवीची झाडं लागलेली आहेत. बघा पूर्ण बाजूला कारवी आहे. बघा किती सुंदर फुलं आहेत. आणि या झाडांच्या खालना आपण चाललो आहे. बघा इथे पूर्ण कारवी फुलांचा सडा पडलेला आहे खाली. मंडई आपण खडी चढाई चढत आहोत आणि खरं सांगायचं तर खूपच सरळच्या सरळ एकदम चढाई आहे. पूर्ण दम लागतो आपल्याला आणि अशा मार्गातनं आपण आलो आहे. ॲक्च्युली काहीच पायवाट नाही आहे आणि या जंगलातनं पूर्ण पुढे जायचं आहे. तिथे आपल्याला आदित्य दिसतोय पुढे. म्हणजे नॉर्मल तुम्ही ट्रेकिंगला जेव्हा जातात ते ट्रेकिंग आणि हे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक म्हणेन मी. कारण एकतर आपली लोकं लांब जास्त गेले तर दिसत नाहीत, इथे पायवाट्यासुद्धा दिसत नाही आहेत आपल्याला. असे जिने काहीच नाही आहेत किंवा मध्ये पाण्याचे स्टॉल असतात, सरबताचे स्टॉल असतात, काहीच नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपला रस्ता मार्ग काढत जायचं आहे. तर सुळका बघा आपल्याला इथे दिसायला लागला आहे. हा आता वरती जाऊया आणि वरनं बघूया आपलं काय दृश्य दिसतंय. सुदैवाने पावसाची हजेरी नसल्यामुळे मजल दर मजल करीत शेवटची तीव्र चढाई पार करीत सर्वजण सुळक्याच्या पायथ्याशी पोचले. मित्रांनो आता आपण एकदम सुळक्यापाशी पोचलेलो आहोत. बाई इकडे पण आलो आणि इथे आता सुळका दिसतोय. समोरचं दृश्य बघा फक्त. वाव, इथे आता सगळे बसलेले आहेत. प्रदीपच्या आता खेळी आहेत. किरण अका वरती आहेत, तिकडनं ते रेखी करतायत. तिकडनं आपल्याला सुळक्याला कसं जाता येईल ते बघतायत. आणि आता इथे थोडंसं आम्ही खाऊन घेतो आणि नंतर मग ते रूट मार्किंग करतील की कसं आपल्याला जायचं आहे. रोप सोडतील, त्यानंतर आपण याला क्लाइंब करूया. काय आणले बघू. आणि वा, पोळी भाजी भाकरी, क्या बात आहे. कोल्हापुरी ठेचा, माय गॉड, दाखव दाखव. कोल्हापुरी ठेचा, हरी वाव. फुल ऑफ एनर्जी, मस्त. आणि इथे
आदित्यने काहीतरी ओपन करतोय. आदित्य काय आणलंय? विनिदाने विनिदाने आणलंय लाडू. तर मंडळी आता फर्स्ट मॅन आणि सेकंड मॅनची तयारी चालू आहे. वासू चाललाय फर्स्ट मॅन आणि सेकंड मॅन विनीत विनीत चाललाय. येस. तर आता दोघं तयार होत आहेत आणि इथे आता यांनी इक्विपमेंट असे बांधलेले आहेत. कुठले इक्विपमेंट हरवू नये म्हणून यांनी इथे पहिले रोप बांधून घेतली आणि सगळे इक्विपमेंट ह्याच्यावर अडकवलेले आहेत. आणि पहिले एक शीट टाकून फ्लेक्स टाकून ह्याच्यावर असे इक्विपमेंट ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून कुठले इक्विपमेंट इकडे जाऊ नये म्हणून. आणि प्रदीपला आपण विचारूया, प्रदीप काय प्लॅनिंग आहे जरा दर्शकांना सांग. आता पहिल्यांदा वासुदेव लीड करणार आहे. बरोबर. त्याला बिले विणीत असेल. सुरुवातीलाच एक आता आमच्या नजरेत एक असा बोल्ट दिसतोय, तो पावसामुळे कदाचित दिसणार नाही तुम्हाला. तर रूट जो आहे आपला त्या बोल्ट नंतर असा डावीकडे जाऊन पुन्हा वर जाऊन मग ट्रॅव्हल्स मारून तो समोर असा जो थोडा डावीकडे जाऊन मग वरती ट्रॅव्हल्स करायचं. इथे खालून असा अच्छा इकडे ट्रॅव्हल्स करायला ट्रॅव्हल्स मारून आणि वरती तिकडे चेन बोल्टिंग आहे. ओके ठीक आहे ठीक आहे. आता अशा पद्धतीने यांनी प्लॅन केलेला आहे. आता आपण बघूया की कशा पद्धतीने जात आहेत. चला आता चढाई करण्यासाठी हे दोघं सज्ज झालेले आहेत आणि आता आपण प्रार्थना म्हणूया. पहिले देवा महाराजा गिरीराज हायकर्सची जी 214वी 269वी पावसाळी मोहीम आहे ती नेहमी जसं आम्हाला यश देतोस तसं याही खेपाला यश द्यावंस ही तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि वरनं एरियल शॉट्स बघूया. चला फराळाचं आटपून गणरायाला साकडे घालून 11:30 वासुदेवने चढाई सुरू केली. मार्गातला पहिला टप्पा पार करीत 20 फुटावर स्थिरतावर होतो तोच डाव्या हातातला होल्डर्स हातात येऊन तो खाली कोसळला. प्रसंगावधान राखून सेकंड मन विनीतने वेळीच त्याला सावरले. पुन्हा एकदा तीच चढाई पार करण्यासाठी अवघ्या 3 मिनिटात वासू सज्ज झाला. खरंच या फर्स्ट मॅनला मनापासून सलाम. We'll be right back.
मार्गातले सुटे दगड, वाढलेले गवत यांच्यामधून सापडलेल्या बोल्ट पेगमधून मार्गक्रमण करीत वासूने दगडात एक पिटोन ठोकला व त्याच्या आधाराने उजवीकडे ट्रॅव्हल्स चढाई करीत चेन बोल्टिंगच्या पॅचपाशी पोचला. त्याच्यासोबतीने सेकंड मॅन विनीत गेला तर विनीतची जागा विशालने भरून काढली. अजूनही वर बरीच मुक्त चढाई शिल्लक होती. वाढलेल्या गवतामधून सावधपणे मार्ग काढत बरोबर 1:08 माथा गाठताच महाराजांच्या जय जयकाराने संपूर्ण माळशेज परिसर दुमदुमला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केलेला आहे. आता वरनं आता रोप सोडतील हे. चला मंडळी, आता आपण झुमारिंग करून बघूया कसं आपण झुमारिंग करू शकतोय. चला. झुमारिंग पद्धतीमध्ये डाव्या हातात व उजव्या हातात हँडल असते. डाव्या हातातल्या हँडलला शिडी बांधलेली आहे व उजव्या हातातील हँडलला आपला हार्नेस बांधलेला आहे. डाव्या हातातील हँडल पहिले वर सरकून शिडीवर उभे राहून मग त्याच्यानंतर उजव्या हातातील हँडल वर सरकवायचे. असे स्टेप बाय स्टेप करत आपण वर पोहोचू शकतो. आता वरती आलोय प्रदीप. एक नंबर. क्या बात आहे, क्या बात आहे. वरन नजरा बघा फक्त. सुपर्ब. एकदम भारी. सगळ्यात टॉपला आलो आपण. आता इकडनं आपण द्रोणाचार्यानं वर पाठवूया आणि वरनं 360 शॉट घेऊया. चला. मंडई, सुंदर असे आपण ड्रोन शॉट बघितलेले आहेत. खाली आता आम्ही डिसेंडिंगला चालू करणार आहोत. आता पहिले मी चाललो आहे खाली. प्रदीप हातात गोप्रो पकडेन आणि बघूया आता मी खाली कसं जातो. आता खाली उतरलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आता चालू आहे काउंटिंगचं. सगळे इक्विपमेंट जे आहेत, सगळे इक्विपमेंटचे काउंटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठले इक्विपमेंट इथे राहू नये त्यासाठी. खूप धमाल होता एक्सपिरियन्स. मी तर म्हणतो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ज्याला ज्याला इच्छा आहे क्लाइम्बिंग करायची. मी किरण काकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. किरण काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून जर कोणाला क्लाइम्बिंग करायचं असेल, त्यांच्याबरोबर जॉईन व्हायचं असेल, तर ते होऊ शकतात. तर आता सगळं वाइंड अप करू आणि आता खाली जाऊ. चला. मंडई, आता आपण परत ओढ्यापाशी आलो आहोत
आणि आता परतीय प्रवासाला आपण लागलेलो आहे आणि आत्ता वाजले आहेत 6 वाजलेत त्यामुळे बऱ्यापैकी अंधार व्हायला लागला आहे. जंगलाचा रस्ता आहे तर लवकर लवकर बाहेर पडूया. गाडी जिकडे लावली आहे तिकडे जाऊया आणि घरी जाऊया. तर सगळ्यांना सांगायचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जर कोणाला क्लाइम्बिंग करायचं आवड असेल तर किरण काका नक्की कॉन्टॅक्ट करा. गिरिविराज हायकर्स अतिशय सुंदर त्यांची योजना आहे. खूप सुंदर पद्धतीने ते क्लाइम्बिंग रॅपलिंग असेल खूप सुंदर योजना आखतात. त्याच्यामुळे जर कोणाला इच्छा असेल तर त्यांना नक्की जॉईन व्हा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय. या मोहिमेत किरण अडफडकर, प्रदीप म्हात्रे, वासुदेव दळवी, विशाल मोरे, सूरज भंडारे, अमोल दाते, विनीत तवडे, डॉक्टर मयूर ढाके, आदित्य देवधर, किशोर काळे, अजय चव्हाण हे सहभागी झाले होते. आणि संध्याकाळी 7 वाजता वाघाची वाडी गाठून मोहिमेची सांगता झाली.